अगदी काही क्षणांपूर्वी झालेली पत्रकार परिषद आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. रामदास तडस यांच्या सुनेनं त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. तडस कुटुंबियांनी माझा प्रचंड मानसिक छळ केलेला आहे, माझ्या बाळाच्या DNA चाचणीची मागणी देखील ते करतात, असा थेट आरोप पूजा तडस यांनी पत्रकार परिषदेतून केला. तर दुसरीकडे पूजा यांचे पती आणि रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस यांनी हे सर्व आरोप मात्र फेटाळून लावलेले आहेत. मला हनी ट्रॅप करण्याचा प्रयत्न होतोय, पूजा आणि माझ्या 6 केसेस कोर्टामध्ये आहेत, असं पंकज तडस यांनी ABP माझाशी बोलताना सांगितलंय. आणि या पत्रकार परिषदेमधून गंभीर स्वरूपाचे आरोप करत असताना आपल्यावरती सातत्यानं अन्याय करण्यात आलेला आहे, आपल्याला रॉडनं मारहाण करण्यात आली, प्रसंगी अनेक वेळेला खाण्यासही दिलं जात नव्हतं, झालेल्या बाळाची DNA टेस्ट करा अशा प्रकारचा दबाव आपल्यावरती टाकला जात असल्याचा आरोप देखील या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे त्यांनी स्वतः देखील पूजा तडस यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केलाय. स्वतः रामदास तडस यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रामदास तडस जी अगदी काही क्षणांपूर्वी आपल्या सुनेनं कुटुंबियांवरती केलेले आरोप कसं पाहता आपण या पत्रकार परिषदेला? पूजा तडस आणि पंकज तडस यांचं 3 वर्ष अगोदर लग्न झालं. बर, हे सुरळीत राहत होते, परंतु काही समाजकंटक आणि हिला हाती घेऊन त्याला मारण्याची कॅसेट याच्या हाती लागली आणि ते कोर्टात पेश केली. यांनी याला मारून कशी इष्टी राहपाची काय रुपाची ते कॅसेट त्याच्या हाती लागली आणि त्यांनी कोर्टात सादर केली आणि कोर्टाचे न्यायप्रविष्ट केस असल्यामुळं मला काही जास्त बोलता येणार नाही. परंतु ज्या हे प्रकरण विरोधकाचं प्रकरण आहे, ज्या लोकांवर केसेस चालू आहे, म्हणजे याला मारण्याचा प्रयत्न झाला त्यांच्यावर बी केसेस चालू आहे, त्या लोकांनी हाती घेऊन विरोधी पक्षाला सोबत घ्यायचं आणि फॉर्म भरायचा, पत्रकार परिषद घ्यायची आणि वाचन ते त्यांनी आरोप माझ्यावर करायची. बर, मी तर यायच्याच होतो की यांचं दोघांचं लग्न झालं त्यावेळेसच त्यांना मी दोघांनी लग्न झालं त्यावेळेस मला सांगितली नाही. यांनी परस्पर लग्न केलं दोघांचं, दोघांचे राहत होते, मी दाखल करून टाकलं त्याला, यांचा वाद निर्माण होत होतो. असं हे सर्व झाल्यावर माझ्या मला कशाला याच्यात पकडली मला हेच समजत नाही. मी का गुन्हा केला? मी तर आधी तयार आहे ते येत असेल तर बरं, पण तडस कुटुंबियांनी आपल्यावरती अनन्वित अत्याचार केल्याचा आरोप त्या करताना दिसत. आता मला 40 वर्ष राजकारणात झाला, एखाद्यानी म्हणा कुणाचं मी मन दुखवलो म्हणून, उलट पूजाला आम्ही 1 महिना त्याचं जमत नव्हतं आमच्या घरी ठेवलं. बर, आता मी तिला म्हटलं की तू नवऱ्यापाशी जा, तू माझ्यापाशी राहून का करणार आहे? कारण तुम्ही लग्न केलं दोघांनी, तुम्ही दोघ जण राहा ना, म्हणजे एकटा वडिलाला न विचारता दोघांनी लग्न केलं. बरं, आणि मीच दोषी कसा आहे हे सांगा. मात्र आपल्याकडनं न्यायाची अपेक्षा केलेली त्यांनी सून म्हणून. यांचं कोर्टात केस चालू आहे, कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. पंकज तडसला मारण्याचा प्रयत्न जो झाला आणि ते 4 लोक आहेत, त्यांच्यावर केस बी टाकली आहे त्यांनी. बरं, आता जो कोर्टात निकाल देईल तो सरळ मान्य राहील, कोर्टापेक्षा मोठा कोणीच नाहीये. बरं, आपल्याला कुठल्याही प्रकारची विचारणा न करता हा विवाह संपन्न झाला का पंकजजी यांच्याकडनं, आणि त्यानंतर DNA टेस्टची मागणी का करण्यात आलेली आहे पूजा यांच्याकडे? ते त्यांचं प्रकरण आहे, मला काही त्याच्यातलं माहित नाही. आपल्या कुटुंबाचा भाग आहेत पंकजजी? नाही हो, तर ते त्यांचा प्रयत्न आहे, एकमेकावर विश्वास नसेल त्यांचा, असं येऊ शकते. याच्यात एका महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? मी सर्व काही करायला तयार आहे, पण तिनं जे लोकांना हाती घेऊन ते षडयंत्र असते, मी काय करणार आहे त्याच्यात? मी काय करणार, तुम्ही सांगा मी काय करणार आहे त्याच्यात? पूजा यांच्यासोबत मग कोण कोण सामील आहे असं आपल्याला वाटतं? काहींनी हाताशी घेऊन हे प्रकरण उभं केलंय असा आरोप आपण करताय, कोण आहे त्याच्यात? ज्याला 302 मध्ये आता अंधवृताचा बाहेर झाला असे लोक आहे त्याच्यासोबत. नाव काय त्यांची आणि त्यांचा छुपा अजेंडा काय मग आपल्याला बदनाम करण्यात? त्यांचा बदनाम पैसे मागायचा अजिंठा, बॅकविंग करायचा अजिंठा, दुसरा कोणता अजिंठा राहणार आहे? बरं, थेट मोदींकडे ते याचिका करताना दिसत आहेत, तुमच्या प्रचारासाठी मोदी येणार आहेत आणि मोदींनी मला आधी न्याय द्यावा आणि मग नंतर पुढचं प्रकरण आणि त्या संदर्भात बोलावा अशी याचिका त्या करत आहेत. कोर्ट ठरवून काय करायचं? कोर्ट ठरवून
म्हणजे त्यांनी त्या मुलाला मारायचा प्रयत्न करायचा, त्याची कॅसेट सापडली, जग जाहीर आहे. बर. आणि ते पुन्हा आणखीन मागणी करते, हे किती रास्ता आहे तर जगाला माहित होऊ द्या ना. बरं, नक्कीच गंभीर स्वरूपाचा आरोप आहे खरं तर की जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, याचे पुरावे देखील आपल्याकडे असतील कदाचित. मात्र रामदास तडसजी, तुमची उमेदवारी रद्द करावी अशी थेट मागणी मोदींकडे त्या करतात. कोणावर कोणते आरोप लावताना मागणी करायची हे बरोबर आहे का? माझा काय दोष आहे सांगा बरं? माझा काय दोष आहे त्याच्यावर? यांनी परस्पर लग्न केलं, परस्पर नांदायला लागले, परस्पर अलग झाले आणि दोषी मी? बरं, पण पूजा यांचं म्हणणं आहे की कुटुंबियांना जर न्याय मिळत नसेल तर लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही सर्वसामान्यांना काय न्याय मिळवून देणार? आजपर्यंत मी अनेक लोकांना न्याय मिळवून दिला. जर आपल्याला न्याय मिळत आपणही सुद्धा चांगला राहायला पाहिजे. आपण दुसऱ्याचा साथ घेऊन तर आमच्या कुटुंबात आमच्या कुटुंबाला घात होत असाल कसा आम्ही राहतो तुम्ही सांगा ना. त्यांनी दोघा जणांना एकत्र राहावं, कोर्टात केस विटल करावं. बरोबर आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मात्र आता तुम्ही कसा पुढाकार घेणार आहात कुटुंब प्रमुख म्हणून रामदास तडसजी? आज कोर्टात केस चालू आहे ती. बरं, आणि दोघे जण कोर्टाचे केस वळवले आहे. मी काय करणार आहे? कुटुंब प्रमुख आहात आपण. कुटुंब प्रमुख कोर्टापेक्षा मी मोठा आहे का? कारण हे दोघेही जण कोर्टात अडले आहे. याच असं म्हणणं आहे की चार लोक आणि पूजा या लोकांनी मला मारण्याचा प्रयत्न केला, त्याचं कॅसेट मी कोर्टामध्ये दिली. बरं, आता न्याय प्रविष्ट असल्यास मी का बोलणार त्याच्यात? बरोबर आहे, मात्र कुटुंब प्रमुख म्हणून आपल्याकडे याचिका करतायत पूजाजी एका बाजूला, दुसरीकडे देशाचे कुटुंब प्रमुख म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता हस्तक्षेप करण्याची वेळ आली, कारण त्यांच्याकडे याचिका करतायत पूजाजी आणि वर्ध्यात वेळही मागतायत. खरं तर उद्या समजा एखाद्या कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न झाला, त्याच कुटुंबातल्या त्याला ठेवायचं इथं उत्तरदायी बरोबर आहे. त्यांनी आपसात काय करायचं कराव, आम्हाला काही करायचं नाही त्यात. त्यांनी आपसात दोघा जण राहाव आणि मी तर केव्हाही तयार आहे ठेवायला, पण त्यांचं एकामेकांबद्दल जे मधातल्या दलाल लोकांना मन दुरावून ठेवलं आणि हे दोघांनाही जातं काही एक लक्ष ठेव. मला नाही वाटत का माझा एकटा मुलगा आहे, त्यांनी मुलगा असो मुलगी असो त्यांनी सुरत कुटुंबात राहाव सुन यावं मला नाही वाटत का. मी एक बाप आहे ना, पण ते राहायला तयार नाही मी का करणार त्या गोष्टीला. बरोबर आहे. त्याच्यात जर आपल्याकडून होत आपल्या जे मध्यस्थी लोक आहे पत्रकार परिषद घेणारे त्यांना थोडासा प्रश्न विचारा ना, त्यांच्या दोघांना एक आणण्यासाठी तुम्ही काय करणार? निश्चितच त्यांना देखील आम्ही प्रतिप्रश्न करणार आहोतच आणि त्यांची देखील भूमिका समजून घेणार आहोतच. रामदास तडसजी, वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याबरोबर चर्चा केली त्यासाठी धन्यवाद. तर एका बाजूला रामदास तडस यांनी देखील स्पष्टपणे म्हटलेलं आहे की गेल्या 3 वर्षांपूर्वी लग्न झालेलं होतं, मात्र ते आजही एकत्र राहत नाही. आपल्या मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा थेट आरोप रामदास तडस करतात, तर दुसरीकडे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याचा देखील खुलासा ते एबीपी माझाशी बोलताना करतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.